जोरदार प्रयत्न करायचे आहेत. कोणाला घाबरण्याचं, कुणाला भिण्याचं, कुणाच्या दादागिरीला भीक घालण्याचं कारण नाही. तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. तुमची जी इच्छा आहे, जसा हा आपला तालुका पर्यावरणाला पूरक आहे तसंच तो शांतता प्रिय असला पाहिजे. इथे दहशतवाद नकोय, इथे प्रेमाचं वातावरण असलं पाहिजे. ते वातावरण पुढल्या काळामध्ये टिकवण्याकरता आजच्या निवडणुकीच्या या लढाईमध्ये मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अर्ज भरण्याकरता आपल्या सोबत निघतोय. आपण सर्वांनी अर्ज भरण्याकरता चालावं अशी मी आपणास विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आघाडीच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या जल्लोषामध्ये आघाडीच्या नेतृत्वाच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे. एवढी मोठी शक्ती साऱ्यांची जी काही आहे ती शक्ती निश्चितपणे विजय पथाकडनं पुढे नेणारी आहे. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होईल असं आपल्याला वाटतं? विरोधक म्हणतात विकास केला नाही. विकास केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कर्जत शहरातले असणारे पूर्वीचे रस्ते, माथेरानमधले रस्ते, खोपोलीमधले रस्ते किंवा दोन्ही तालुक्याला जोडणारे रस्ते, 200-300 कोटीचे रस्ते काँक्रीटचे होत आहेत. साऱ्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाणी योजना असतील, रस्ते असतील, व्यक्तिगत लाभ असेल या योजनांचा अतिशय चांगल्या प्रकारे पाठपुरावा केलेला आहे. MMRDAच्या माध्यमातून, MMGSYच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या बजेटमधून, DPCमधून आमदार निधी असेल, आदिवासी उपयोजना निधी असेल, हा सारा निधी मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही आमदारापेक्षा या ठिकाणी आपण जास्त वापरलेला आहे हे एक रेकॉर्डवरून आपल्याला कळून येईल.